राज्यात 5 टप्प्यात घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पार पाडण्याच्या दृष्टीनं प्रशासन यंत्रणा ही सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. राज्यातील 48 मतदारसंघातील मतमोजणी केंद्रांवर एकूण 14,507 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त सर्व मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. उद्याच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आपापल्या मतमोजणी केंद्रांवरील व्यवस्थेची पाहणी केली. मुंबई शहर जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज झालं आहे. मतमोजणी केंद्रात मोबाईल इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. ईव्हीएम मतमोजणीसाठी विधानसभा क्षेत्रनिहाय प्रत्येकी 14 टेबल, टपाल मतपत्रिकांच्या मोजणीसाठीही 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईतल्या शिवडी इथं वेअरहाऊस गाडी अड्डा इथं मतमोजणी होणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून उत्तर मुंबई, वायव्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघांची मतमोजणी, गोरेगाव नेस्को सेंटर आणि ईशान्य मुंबई मतदारसंघाची मतमोजणी विक्रोळी उदयांचल शाळा इथं होणार आहे. जालना लोकसभा मतदारसंघाची MIDC सरस्वती ऑटो कॉम्पोनंट्स प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी मतमोजणी केंद्रातील सर्व व्यवस्थेची पाहणी करून मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातली मतमोजणी शासकीय धान्य गोदाम रमणमळा कसबा बावडा कोल्हापूर इथं होणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यक सर्व सुविधांची तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे. मतमोजणी प्रक्रिया सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी मतमोजणी केंद्रावर सुरक्षेच्या अनुषंगानं अनेक प्रकारच्या सुविधा उभारण्यात आल्या आहेत. याचा आढावा जिल्हाधिकारी तसंच निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी घेतला. बीड शहर बाजार समिती भागात मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी या स्ट्रॉंग रूमचा आढावा घेतला. मतमोजणीच्या दिवशी सकाळी 8 वाजता टपाल मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल. त्यानंतर EVM यंत्राच्या मतमोजणीला सुरुवात होईल. सोलापूर आणि माढा लोकसभेच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कर्मचाऱ्यांना कलर कोडिंग देण्यात आलं आहे. त्यामुळे विधानसभा मतदारसंघाची ओळख पटण्यास मदत होणार आहे.